महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हा शाखा जळगाव यांच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनावेळी 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, गणवेश घोटाळ्यातील स्थगित केलेली वेतनवाढ नियमित करावी, शिक्षकांचे पगार नियमितपणे 5 तारखेच्या आत जमा व्हावे, शिक्षकांना MSCIT बाबत मुदतवाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हा शाखा जळगाव यांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही कार्यक्रम संपन्न करत आहोत. शासनानं या महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातनं फार मोठा अन्याय केला. 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे. त्याचप्रमाणे 23/10/2017 रोजीचा वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणीचा अन्यायकारक शासन आदेश शासनानं रद्द करावा. गणवेश घोटाळ्यामध्ये स्थगित झालेली वेतनवाढ ही सुरू करावी. दर महिन्याला 5 तारखेच्या आत हा पगार झाला पाहिजे. एवढंच नाही तर वेळोवेळी पात्र शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी लागू व्हावी. त्याच पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये DCPS धारकांना त्यांच्या काही निधी त्या कपात झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये त्या जमा व्हाव्या यासारख्या जिल्हा पातळीच्या आणि राज्य लेवलच्या काही आमच्या मागण्या आहेत. या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. लोकशाही मार्गानं आणि शांततेनं या ठिकाणी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा आदर करतो आणि त्या घटनेच्या अनुसार शांततेच्या मार्गानं आम्हाला मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. परंतु झोपी गेलेल्या या शासनानं वेळीच जागे होऊन वेळोवेळी या कर्मचाऱ्यांवर व शिक्षकांवर जो अन्याय होतो तर तो अन्याय दूर करून समस्यांचं निराकरण करून या आमच्या साऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा, लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या असं या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो. आणि जर आमच्या या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर निश्चितपणानं आम्ही भविष्यामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करू याची खबरदारी घ्यावी. आणि समाजाला दिशा देणारा शिक्षक जर का रस्त्यावर मागण्यासाठी येत असेल तर हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे आणि ती पाळी आमच्यावर येऊ नये म्हणून आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावा. अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू. राष्ट्रवादी शिक्षक संघ या ठिकाणी निश्चितपणानं कठोर भूमिका घेईल. धन्यवाद. सुनील निंबा पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष, जळगाव.